अल्पवयीन मुलीला फूस लावून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कवठे महंकाळ इथं तरुणास सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अजय शिंदे असं या आरोपीचं नाव आहे. सांगली जिल्ह्यातील कवठे महंकाळ तालुक्यातील कुची या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 16 जून 2016 रोजी घडली होती. या प्रकरणी कवठे महंकाळ पोलिसांनी अजय शिंदे याला पीडित मुलीसह येलदरी धरण जिल्हा परभणी इथून ताब्यात घेत कवठे महंकाळ पोलीस ठाण्यात अजय शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होती. या प्रकरणी गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयानं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि उपलब्ध पुरावे या आधारे अजय शिंदे याला दोषी ठरवत 10 वर्षे सश्रम कारावास आणि 25,000 दंड तसंच दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश DS हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली तर सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील विनायक मधुकर तथा बाळासाहेब देशपांडे यांनी काम पाहिलं. कवठे महंकाळ तालुक्यातल्या कुची या गावी सुमारे 5 वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे. त्या घटनेत एका अल्पवयीन मुलीला मुलीवर बलात्कार केला. 376 आणि 376-2 एन म्हणजे वारंवार बलात्कार केला हा गुन्हा सिद्ध झाल्यामुळं अजय भारत शिंदे याला हातरोडे साहेब की जे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि पोक्सो कोर्ट म्हणजे बाल लैंगिक अत्याचार विरोधी विशेष न्यायालय अशा न्यायाधीशांनी ही शिक्षा ठोठावलेली आहे. ती शिक्षा कडक स्वरूपाची आहे. 10 वर्ष सक्तमजुरी आणि 25,000 रुपये दंड अशी ही शिक्षा आहे. या शिक्षेमुळं अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना चांगलाच वचक बसेल अशी एक अपेक्षा आहे.